हेलो स्टूडेंट्स, वेलकम ऑल ऑफ यू इन टुडेस लेक्चर। स्टूडेंट्स, वी हैव स्टार्टेड द टॉपिक सिंपल स्ट्रेस एंड स्ट्रेन। इन दिस टॉपिक अप टू टुडे वी हैव सीन द वेरियस मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल, देन कंसेप्ट ऑफ स्ट्रेस एंड स्ट्रेन। एंड इन प्रीवियस लेक्चर, एट द एंड ऑफ द प्रीवियस लेक्चर, वी हैव सीन द कंसेप्ट ऑफ हुक्स लॉ and Young's modulus. Okay, in today's lecture we have once again see the concept of Hooke's law and modulus of elasticity. Okay, Hooke's law, it is a law that it states that when a material is loaded within elastic limit, then the stress is directly proportional to the strain. Okay, this law states that when a material is loaded within elastic limit, then the stress is directly proportional to the strain. This is a Hooke's law. This is a statement of Hooke's law. Means what? Within elastic limit, the material is loaded. Okay, within elastic limit, the material is loaded. Then the stress is directly proportional to the strain. Means what? The value of stress is directly proportional to the strain. Means when we apply the load on the body, okay, we apply the load on body, then this load causes the stress on that body, and also due to this load the strain is developed in the body. Then that stress and strain is inversely proportional to each other. म्हणजे काय? तर जो स्ट्रेस डेव्हलप होणार आणि स्ट्रेन डेव्हलप होणार आहे, त्या स्ट्रेसच्या व्हॅल्यू त्या वाढत राहतात. ओके, जसा लोड वाढत राहील तसा स्ट्रेसच्या व्हॅल्यू पण वाढत राहतात आणि स्ट्रेनची व्हॅल्यू पण वाढत राहणार, कारण डिफ्लेक्शन सुद्धा होत राहणार आहे. तर स्ट्रेसची व्हॅल्यू जी वाढणार आहे ती कॉन्स्टंट रेटनं वाढत राहणार आहे, आणि त्याच पद्धतीनं स्ट्रेनची व्हॅल्यू पण त्याच कॉन्स्टंट रेटनं वाढत राहणार आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू एकमेकांना प्रोपोर्शनली वाढत राहतात. म्हणजे जर स्ट्रेनची व्हॅल्यू ज्या रेटनं वाढेल त्याच रेटनं स्ट्रेसची व्हॅल्यू सुद्धा वाढणार आहे. ओके, म्हणून स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन असं म्हटलेलं आहे. हे कधी शक्य आहे? जर बॉडी विदिन इलास्टिक लिमिटमध्ये असेल तर. म्हणजे बियॉन्ड इलास्टिक लिमिट इट इज नॉट पॉसिबल बिकॉज इट इज परमनंटली डिफॉर्म. ओके, विदिन इलास्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, देन this is a law of, that is Hooke's law. Okay, mathematically stress is directly proportional to strain. If we in sign sigma is directly proportional to strain, then sigma is equal to E into strain. Okay, instead of this directly proportional to sign, we use it is equal to, and due to for that we use the constant E, that is sigma is equal to constant E into small e, that is capital E means the Young's modulus of the that material. Okay, आता हा E म्हणजे काय, Young's modulus म्हणजे काय, Young's modulus ची व्हॅल्यू कशी काढतात ते आपण बघूया. Young's modulus, that is it is called as also called as modulus of elasticity. The definition of modulus of elasticity, the ratio of stress and strain which is constant. Okay, the ratio of stress and strain which is constant within elastic limit is called as modulus of elasticity or Young's modulus. Ratio of stress and strain which is constant within elastic limit, then it is called as modulus of elasticity or Young's modulus, and it is denoted by capital E. E is equal to stress divided by strain. Okay, Young's modulus हे आपण मगास जे स्लाइड मगाची स्लाइड होती त्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. तर आता यामध्ये आपण बघू शकतोय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सॉरी, आता याच्यामध्ये स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता ई तो जो आहे, स्ट्रेस इज इक्वल टू ई टू स्ट्रेन, हा जो ई आपल्याला काढायचा असेल तर हा स्ट्रेन इकडं डिवाइड झाला, म्हणजे ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आपल्याला मिळाला. ओके, यावरून आजचा फॉर्म्युला डेव्हलप झाला आहे, ई इज इक्वल टू स्ट्रेस टू द स्ट्रेन, द रेशियो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. ओके, इट इज कॉल्ड एज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता ही यंग्स मॉडेलची व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक मटेरियलसाठी वेगवेगळी असते.
ओके मटेरियल बदलला द यंग्स मॉडुलसची व्हॅल्यू पण चेंज होणार आहे. ओके इट इज डिपेंड ऑन द टाइप ऑफ मटेरियल और द मटेरियल कंपोजिशन ऑफ दैट मटेरियल. ओके आता या मॉडुलस ऑफ इलास्टिसिटी कशी डेव्हलप होते किंवा ते कसं कन्सिडर करतात, प्रत्येक मटेरियलची मॉडुलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू कशी वेगळी असते आणि मॉडुलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू का गरजेची आहे हे आपण एका व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. ओके देन नेक्स्ट लेट्स कम टू द व्हिडिओ अंडरस्टँडिंग द यंग्स मॉडुलस. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक बार घेतलेला आहे टेस्ट स्पेसिमन, त्याच्यावरती आपल्याला एक टेन्साइल टेस्ट घ्यायची आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला त्याच्या यंग्स मॉडेलची व्हॅल्यू कशी येते ते आपण बघायचं आहे. दिस इज अ टेस्ट पीस. आता याच्यावरती टेन्साइल लोड अप्लाय करायचा आहे. ओके दोन्हीकडे हे पुल करणार आहे, ह्या साईडनं हे पुल करणार आहे, ह्या साईडून हे पुल करणार आहे, त्याच्यामुळे याची टेन्साइल लोड दिल्यानंतर आपल्याला एक कर्व मिळतो स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेला आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व. जसं जसा लोड अप्लाय होत जाईल याच्यावरती लोड अप्लाय होईल तसा हा ग्राफ इकडे प्लॉट होईल. स्ट्रेस स्ट्रेन कर्व एक्स ऍक्सिस वरती स्ट्रेनच्या व्हॅल्यू आहेत, वाय ऍक्सिस वरती स्ट्रेसच्या व्हॅल्यू आहेत. ओके ज्यावेळी याच्यावरती लोड अप्लाय होत जाईल वाच जाईल तसा हा ग्राफ इथं प्लॉट होत जातो आणि एका ठराविक पॉईंट लोडला म्हणजे जर ह्याची कपॅसिटी या बारची संपली त्यानंतर हा बार काय होतो ब्रेक होतो. ब्रेक होत इन द सेन्स म्हणजे ह्याची इथं व्हॅल्यू जी ह्या बारची क्रॉस सेक्शनल एरिया जी आहे ती रिड्यूस होते कमी होते आणि याच त्यानंतर काय होतं हे ब्रेक होतं. मग हा तुम्हाला आता ग्राफ बघायला मिळतो. हा जो ग्राफ आहे इथून ते इथंपर्यंत ही स्ट्रेट लाईन तुम्हाला बघत मिळत असेल, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे इकडून जे स्ट्रेसच्या व्हॅल्यू वाढणार आहेत आणि इकडच्या स्ट्रेनच्या व्हॅल्यू जे वाढत चालले आहेत त्या प्रोपोर्शनेट होत आहेत एकमेकांना, त्यामुळे हा जो इथंपर्यंतची लाईन आहे ही इथंपर्यंतची लाईन ही तुम्हाला स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. ओके म्हणजे इथंपर्यंत या पॉईंटपर्यंत हा इथं पॉईंट आहे इलास्टिक लिमिट पॉईंट, यापर्यंत हा जो मटेरियल आहे हे मटेरियल ॲज अ इलास्टिक मटेरियल म्हणून काय होणार आहे ॲक्ट होणार आहे. आणि इलास्टिक मटेरियल म्हणजे जे प्रॉपर्टी जे काय असते तर एखादा लोड अप्लाय होत असेल तर त्याचं डिफॉर्मेशन होत असते, म्हणजे हे इन्क्रीज व्हायला लागला म्हणजे त्याचं डिफॉर्मेशन होत आहे, मात्र लोड काढून घेतला तर त्याचं पुन्हा आहे त्या परिस्थितीमध्ये किंवा इट्स रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. म्हणजे इलास्टिक लिमिटपर्यंत आपण ॲज अ इलास्टिक म्हणून तो मटेरियल ऍक्ट आणि हा प्रोपोर्शनेट ऍक्ट व्हायला एकमेकांना स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या व्हॅल्यू एकमेकांना प्रोपोर्शनेट आहेत म्हणून इथं काय झालेलं आहे हुक्स लॉ इथं ओबे हा मटेरियल जो आहे तो हुक्स लॉ ओबे केलेला आहे. ओके आता ही तुम्हाला हे लाईन्स एक ड्रॉ केले व्हर्टिकल लाईन, या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्टला इलास्टिक रिजन आहे. ओके आणि या व्हर्टिकल लाईनच्या राईटला प्लास्टिक रिजन आहे, म्हणजे इकडं परमनंटली डिफॉर्मेशन झालेला आहे, त्यामुळे हा कर्व म्हणजे हा ग्राफ जो आहे तो असा कर्व झालेला आहे पुन्हा वाढून आणि पुन्हा इथं खाली झालेला आहे. हा प्लास्टिक रिजन आहे आणि इलास्टिक रिजन आहे. इथं जे आहे ते हुक्स लॉ इथं आपल्याला हे येलो कलरमध्ये दाखवलेलं आहे. आता इथं जो असणार आहे स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्ट्रेन, म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, ई इज अ कॉन्स्टंट अँड दिस इज द यंग्स मॉडुलस, दिस इज द ओबे दिस मटेरियल इज ओबे इज द हुक्स लॉ. आपण या ईची व्हॅल्यू जर काढायचं तर याचा आपण स्लोप काढून ईची व्हॅल्यू काढू शकतो ह्या ग्राफ थ्रू. म्हणजे जर व्हॅल्यू आपल्याला माहित आहे स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या तर ह्या ग्राफ थ्रू आपण काय करू शकतो हा जो ग्राफ आहे याच्यावरती स्लोप काढून आपण ईची व्हॅल्यू काढू शकतो. ओके आता यंग्स मॉडुलस वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळा असतो. आता इथं आपण हे ग्राफ आहेत हे स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे, हा टायटॅनियम कार्बाइडसाठी, हा कार्बन स्टीलसाठी ही लाईन आहे, ॲल्युमिनियमसाठी हे ग्राफ आहे, किंवा हा पॉली प्रोपेलिनसाठी हे हा ही लाईन आलेली आहे. आणि हे वूड ह्यामध्ये पण परपेंडिक्युलर टू ग्रेन जर लोड अप्लाय केला तर अशी लाईन येईल आणि वूड जर परपेंडिक्युलर टू पॅरलर टू द ग्रेन असतं तर ही लाईन येणार आहे. ओके देन द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉडुलस इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स, त्यासाठी हा एक चार्ट दाखवलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता या यंग्स मॉडेलचे व्हॅल्यू जे दिलेले आहेत ॲट द बॉटम या जी पी ए म्हणजे इंटू टेन रेस टू न्यू
थ्री न्यूटन पर एम एम स्क्वेअर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याला आपण 10^3 न मल्टिप्लाय केलं की ते आपल्याला न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये मिळणार आहेत. आता 0.01, 0.1, 1, 10, 100 आणि 1000 असं त्याचं हे दिलेलं आहे. आता 0.01 पासून 10 पर्यंत म्हणजे 0.01 × 10 GPa पर्यंत आपल्याला ह्याची पॉलिमरची यंग्स मॉडेलची व्हॅल्यू पाहायला मिळते. म्हणजे सगळ्यात कमी ही पॉलिमरची व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. सगळ्यात कमी म्हणजे मेटल आणि सिरामिक्स आणि पॉलिमर यामध्ये तिन्हीमध्ये कम्पॅरिझन केलं तर पॉलिमर्सची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे, सर्वात कमी आहे. याची कमीत कमी व्हॅल्यू आहे पॉलिमर्स मटेरियलसाठी यंग्स मॉडेलची व्हॅल्यू कमीत कमी आहे 0.01 आणि सगळ्यात जास्त आहे 10 × 10^3 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, दॅट इज 10 GPa. ही आहे पॉलिमर्ससाठी रेंज आहे यंग्स मॉडेलसाठी. त्यानंतर आता हे मेटल, मेटल्स म्हणजे वेगवेगळे मेटल्स आहेत त्यामध्ये येतील माइल्ड स्टील येईल किंवा ॲल्युमिनियम किंवा कॉपर येईल, वेगवेगळे मेटल्स येणार आहेत ते. याची व्हॅल्यू सुरुवात होते जी आहे ती 10 GPa पासून. इथं बघ तुम्हाला बघितलं तर इथं 500 GPa पर्यंत तुम्हाला इथं बघायला मिळेल. 10 GPa पासून 500 GPa पर्यंतची व्हॅल्यू मेटलसाठी असते यंग्स मॉडेलची, ओके. आणि त्याच्यानंतर जर सिरॅमिक बघितलं तर सिरॅमिकची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर तुम्ही इथं बघितला तर इथं 10 म्हणजे हे 50 GPa पासून 50 GPa पासून 1000 GPa पर्यंत यंग्स मॉडेलची व्हॅल्यू असते फॉर सिरॅमिक मटेरियल्स, ओके. म्हणजे आपण बघितलं तर सिरॅमिकसाठी सर्वात जास्त यंग्स मॉडेलची व्हॅल्यू आहे, त्यानंतर येते मेटलसाठी आणि त्यानंतर पॉलिमरसाठी सगळ्यात सर्वात कमी असते व्हॅल्यू, ओके. दिस इज अ चार्ट शोईंग द यंग्स मॉड्युलस फॉर डिफरंट मटेरियल्स. ई सिरॅमिक्स दॅट इज द यंग्स मॉड्युलस व्हॅल्यू, ई सिरॅमिक इज दॅट इज लेस दॅन ई मेटल्स, म्हणजे आपण जास्तीत जास्त ई पॉलिमर्ससाठी आहे हे पाहू शकतो. देन व्हाय इज द यंग्स मॉड्युलस इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल, म्हणजे आपण मटेरियल बदललं तर ते यंग्स मॉड्युलची व्हॅल्यू का बदलते, त्याचं काय रिझन आहे आता आपण बघूया. तर एक असा बार गेला आणि त्याचं आपण इंटरमॉलिक्युलर स्ट्रक्चर बघितलं, ओके. प्रत्येक मेटलला किंवा प्रत्येक मटेरियलला त्याचं इंटरमॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं, म्हणजे ते प्रत्येक एक वेगवेगळ्या ॲटमपासून बनलेलं असतं, वेगवेगळे ॲटम्स असतात आणि ते एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. आता इथं तुम्ही बघू शकता हे ॲटम्स आहेत, ओके. हे कुठल्याही मटेरियलला जर बघितलं तर त्याचे ॲटमपासून ते बनलेले असतात वेगवेगळे ॲटम, आणि त्याच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं ते इंटरमॉलिक्युलर किंवा इंटर ॲटॉमिक बॉन्ड्स असतात. त्याच्यामध्ये हे जे तुम्ही स्प्रिंग्स टाईप बघतात ते काय आहे, त्या दोन्ही बॉन्ड ह्या दोन्ही ॲटममधलं ते काय बॉन्डिंग केलेलं आहे ते हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे स्प्रिंगसारखं ॲक्ट होतं, ओके. स्प्रिंगसारखं ते बिहेव करतं, म्हणजे जर याला आपण लोड अप्लाय केला तर ते एक्सटेंड होतं, म्हणजे असं हे एक्सटेंड होतं किंवा आणि लोड रिमूव्ह केला तर ते पुन्हा कॉम्प्रेससुद्धा होतं, ओके. त्याच्यावर त्याचं आपल्याला स्ट्रेंथ आणि यंग्स मॉड्युलस डिपेंड असतं. हे बघू शकता हे इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग आहे, ॲटम्स आहेत वेगवेगळे. तर आता इलास्टिक डिफॉर्मेशन आणि प्लास्टिक डिफॉर्मेशन पण बघितलेलं आहे. इलास्टिक डिफॉर्मेशन मीन्स द कॉज्ड बाय स्ट्रेचिंग ऑफ द बॉन्ड्स बिटवीन ॲटम्स, ओके. अँड डिफॉर्मेशन इज रिव्हर्स्ड व्हेन लोड इज रिमूव्हड. हे इलास्टिक डिफॉर्मेशनमध्ये जर आपण डिफॉर्मेशन जे झालेलं आहे ते रिव्हर्स होतं, म्हणजे पुन्हा आहे त्या परिस्थितीमध्ये येतं कधी ज्यावेळी आपण लोड रिमूव्ह करतो ते, म्हणजे त्याला आपण इलास्टिक डिफॉर्मेशन म्हणतो, आपण बघितलेलं आहे. आणि प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय, इज कॉज्ड बाय ॲटम बॉन्ड्स ब्रेकिंग ॲट डिस्क्लोरेशन आणि डिफॉर्मेशन इज परमनंट अँड रिमेन आफ्टर द लोड इज रिमूव्हड. आणि याच्या प्लास्टिक डिफॉर्मेशनमध्ये डिफॉर्मेशन जे होणार आहे ते परमनंटली होणार आहे, कायमस्वरूपी होणार आहे आणि इट रिमेन्स आफ्टर द लोड इज रिमूव्हड, म्हणजे लोड जर रिमूव्ह केला तरी सुद्धा ते काय होतं रिमेन राहतं, तसं आहे तसंच राहतं. म्हणजे हे कशावरती डिपेंड आहे, इलास्टिक डिफॉर्मेशन आणि प्लास्टिक डिफॉर्मेशन, ते इंटरमॉलिक्युलर जे बॉन्डिंग आहे किंवा इंटरमॉल्युलर ॲटममधलं जे बॉन्डिंग आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ते प्रत्येक मटेरियलला ते वेगवेगळं असतं. ई सिरॅमिक आता ई पॉलिमर इज ग्रेटर दॅन मेटल्स. आता हे काय बघा, ई सिरॅमिक आणि ई मेटल्स इंटर ॲटॉमिक बॉन्ड्स स्ट्रॉंग असणार आहे ई सिरॅमिक्स आणि मेटल्स, आणि ई पॉलिमर्स इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स वीक, म्हणजे बॉन्ड्स हे वीक आहे, ओके. या दोन्ही मेटल्सचं किंवा या दोन्ही मटेरियलचं इंटर ॲटॉमिक बॉन्ड जे आहे ते स्ट्रॉंग आहे हे बघू शकता. असं स्ट्रॉंग म्हणजे दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते कमी आहे. आणि इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स ई पॉलिमरसाठी हे काय आहेत, असे जास्त लांब असल्यामुळे त्याचं जे वीक असतात ते बॉन्डिंग काय असतं, वीक असतं, ओके.
आपण बघू शकतो हे जास्त डिस्टन्स खूप जास्त आहे डिस्टन्स कमी आहे त्याच्यावर ना हे स्ट्रॉंग आणि वीक आपण बघू शकतो. आता डिफरन्स इन यंग्स मॉड्युलस फॉर अलॉयड मेटल्स टेंड्स टू बी स्मॉल. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही माइल्ड स्टील आणि हाय कार्बन स्टील बघितलं. ओके माइल्ड स्टील आणि हाय कार्बन स्टील. आता माइल्ड स्टील म्हणजे कुठले, जर आपण जे स्टिरपसाठी जे मेटल्स वापर स्टिरप जे आपण बनवतो स्लॅब ज्यावेळी आपण स्लॅबसाठी स्टील जे वापरणार असतो किंवा कॉलमसाठी म्हणा किंवा बीमसाठी जे स्टील वापरतो त्यासाठी जे स्टिरप्स आपण तयार करतो जे स्टिरप्स असतात ते 6 mm डायमीटरचे किंवा 8 mm डायमीटरचे स्टील रॉड्स असतात बरोबर आहे. ते स्टील रॉड जे आहेत 6 mm 8 mm ते माइल्ड स्टील म्हणून ऍड करतात का तर ते इझिली बेंड असतात. ओके इझिली ते बेंड होऊ शकतात जे आपल्याला हवे तशा शेपमध्ये आपण ते करू शकतो त्याला आपण माइल्ड स्टील बार म्हणतो. ते माइल्ड स्टील म्हणजे का असल्याला म्हणायचं तर कार्बन कंटेंट जे आहे ते एकदम मिनिमम असतं त्याच्यामध्ये. कार्बन कंटेंटची व्हॅल्यू 0.05% टू 0.25% असतं माइल्ड स्टील. आणि हाय कार्बन स्टील जे असतं हे बार जे असतात हे कुठले तर ग्रेटर दॅन 8 mm जे आता 10 mm बार 12 mm बार 16 mm बार 20 mm बार जे असणार आहे स्टील जे असतात. ओके 10 mm डायमीटरचे 16 mm डायमीटरचे किंवा 20 mm डायमीटरचे त्याच्यापेक्षा जास्त असून सगळे जे आहेत ते हाय कार्बन स्टील असतात ते इझिली बेंड होत नाही का तर त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज जे असतं ते खूप जास्त असतं कार्बन कंटेंट जे असतं ते खूप जास्त असतं 0.6% टू 0.95% एवढं असतं. म्हणजे जर आपण माइल्ड स्टील बरोबर कम्पेअर केलं तर ते जास्त आहे. तर जी एन्स मॉडेलची व्हॅल्यू 205 GPa असते. ओके माइल्ड स्टीलसाठी आणि हाय कार्बन स्टीलसाठी यंग्स मॉडेलची व्हॅल्यू इज 200 GPa. म्हणजे आता आपण ह्या दोघांमध्ये कम्पॅरिझन केलं तर माइल्ड स्टीलसाठी थोडी लिटल बिट काय आहे ती इट इज ग्रेटर दॅन हाय कार्बन स्टील. इट इज 205 GPa आणि इट इज 200 GPa. आता इथं माइल्ड स्टीलसाठी ही व्हॅल्यू जी आहे ती थोडीशी जास्त आहे. असं का असेल तर इथं हे मटेरियल ॲज अ इलास्टिक म्हणून ऍक्ट होतात. मॅक्झिमम ते इलास्टिक असतात. ओके इलास्टिक असल्यामुळे जे बॉन्डिंग असतं ते पुन्हा म्हणजे एक्सटेंड कॉम्प्रेस होतं इलास्टिक असल्यामुळे त्यामुळे जरा थोडी ह्याची व्हॅल्यू आहे ती इलास्टिक मॉडेलची व्हॅल्यू थोडी तर जास्त तुम्हाला बघायला मिळेल यंग्स मॉडेलची व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू हाय कार्बन स्टील. आता इल स्ट्रेंथ जे आहे तर बघितलं इल स्ट्रेंथ म्हणजे जे आपण टेन्साइल टेस्ट घेणार आहोत त्याची इल स्ट्रेंथ जी आहे ती 370 MPa असते तर याची 490 म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला बघायला मिळेल आणि अल्टिमेट मॅक्झिमम टेन्साइल स्ट्रेंथ तुम्हाला याची 440 MPa 440 MPa आणि आहे ते 635 MPa न्यूटन पर एम एम स्क्वेअर असते. ओके दिस इज अ कम्पॅरिझन बिटवीन माइल्ड स्टील अँड हाय कार्बन स्टील. ओके ॲज कम्पेअर टू दिस ॲज दिस पॉईंट ऑफ व्ह्यू कार्बन कंटेंट यंग्स मॉडेलस इल स्ट्रेंथ अँड अल्टिमेट स्ट्रेंथ. तर यंग्स मॉडेलची व्हॅल्यू माइल्ड स्टीलसाठी थोडीशी जास्त आहे ड्यू टू इलास्टिक बॉडी. ओके दिस इज अ डिफरन्स इन यंग्स मॉडेलस और अलॉयड मेटल्स टेंड्स टू बी स्मॉल. आता हे इंटरमॉलिक्युलर म्हणजे कनेक्शन बघितलं किंवा वेगवेगळे ॲटम्स असतात तर मिनिमम जे कार्बन कंटेंट असतात तर ते तुम्हाला बघायला मिळतील हे कार्बनचे ॲटम्स आहेत आणि हे बाकीचे आहेत ते आयर्न ॲटम्स आहेत. म्हणजे कार्बनचे ॲटम्स हे तुम्हाला आहेत आणि बाकीचे आहेत ते आयर्न ॲटम्स. देन वाय इज यंग्स मॉडेलस इज इम्पॉर्टंट म्हणजे का गरजेचं आहे का महत्वाचं आहे. ओके तर आपण बघितलं तर यंग्स मॉडेलसची व्हॅल्यू आता वेगवेगळ्या मटेरियलला वेगवेगळी असते. ओके एखादं मटेरियल आपल्याला चूज करायचं आहे. ओके देर आर व्हेरियस मेटल्स ऑर मटेरियल्स इन बिटवीन वी हॅव टू चूज वन ऑफ द मटेरियल टू डिझाईन एनी कंपोनंट ऑर एनी मशीन पार्ट ऑर एनी type of beam, slab, etc. Then, आता यंग्स मॉडेलची आपण ते मटेरियल जर सिलेक्ट करायचं असेल तर आपण ते यंग्स मॉडेलच्या व्हॅल्यूवरून आपण ते सिलेक्ट करायचं असेल. कारण यंग्स मॉडेलची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं ते मटेरियल जे असणार आहे ते ॲज अ इलास्टिक म्हणून ॲप्लाय होतं. ओके म्हणजे डिफ्लेक्शन जे होणार आहे ते कमीत कमी होणार आहे त्या मटेरियल त्या मेटलचं. म्हणजे यंग्स मॉडेलची व्हॅल्यू जेवढी जास्त असते तेवढं डिफ्लेक्शन त्याचं कमी असतं. म्हणून आपण त्याचं काय करू शकतो यंग्स मॉडेल्स म्हणजे जास्त जास्तीत जास्त ज्या मटेरियलचं आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो.
ओके खूप महत्त्वाचं आहे यंग्स मॉडेलची व्हॅल्यू. एखादं कुठलंही मेडल सिलेक्ट करत असताना आपल्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता बघितलं तर हा ब्रिज स्ट्रक्चर एक दिलेला आहे, तर आपण मॅक्झिमम यंग्स मॉडेल जर इथं मेटल वापरलं किंवा एखादं मटेरियल वापरलं तर ते मॅक्झिमम डिफ्लेक्शन काय करेल, बिअर करेल किंवा रजिस्ट करेल. डिफ्लेक्शनला काय करेल ते रजिस्ट, कुठलाही हेवी मेटल किंवा हेवी ऑब्जेक्ट त्याच्यावर द्याल ते काय होईल, रजिस्ट करेल त्याला. ओके दिस इज सो इम्पॉर्टंट द यंग्स मॉडेलर्स. ओके स्टुडंट्स, दिस इज अ मॉडेल्स ऑफ इलास्टिसिटी. आपण बघितलं मॉडेल्स ऑफ इलास्टिसिटी काय असतं, ते वेगवेगळ्या मॉडेलसाठी कसं वेगवेगळं असतं आणि काय इम्पॉर्टंट असतं आपण बघितलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये एक लेक्चरसाठी एवढं सफिशियंट आहे. तर इथं आपली थेरी संपते आणि आपण नेक्स्ट लेक्चरपासून प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके थँक्यू.